डाउनलोड द Z5 ऍप नाउ. सस्पेन्स थ्रिलर कथानकांचं प्रेक्षकांना कायम आकर्षण असतं. पोलीस कस्टडी, गुन्हेगारी, तपास यांच्यावर बेतलेल्या मालिका प्रेक्षकांना अधिक आवडतात. जाणून घेऊया मराठी टेलिव्हिजन चॅनल्सवरील अशाच काही डिटेक्टिव्ह सिरीज विषयी. घडणारे गुन्हे आणि त्यांचा शोध घेणारा एक तडफदार पोलीस ऑफिसर, याच्यावर बेतलेली हॅलो इन्स्पेक्टर ही सगळ्यात पहिली डिटेक्टिव्ह मालिका 1989 साली दूरदर्शनवर सुरू झाली. रमेश भाटकर यांनी साकारलेल्या इन्स्पेक्टरची भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. झी मराठीवर 2000 दशकात सुरू झालेल्या डिटेक्टिव्ह जयराम या मालिकेनं सर्वांचीच मनं जिंकली. पोलिसांना न सोडवता येणाऱ्या क्लिष्ट गुन्ह्यांचा शोध डिटेक्टिव्ह जय आणि राम कसा घेतात यावर ही मालिका आधारित होती. थोडीशी विनोदी आणि थोडीशी गंभीर असलेल्या या मालिकेत जय यांची भूमिका मोहन जोशी आणि राम यांची भूमिका मच्छिंद्र कांबळी यांनी साकारली होती. पोलीस तपास, गुन्हेगारी आणि राजकारण यावर बेतलेली युनिट 9 ही आणखी एक अल्फा मराठी म्हणजेच आजच्या काळातील झी मराठीवरील एक मालिका. ही मालिका सुरू झाली होती 90 ते 2000 दशका दरम्यान. अजिंक्य देव, श्रेयस तळपदे, अनंत जोग, मनवा नाईक, ऐश्वर्या नारकर यांच्या या सिरियलमध्ये मुख्य भूमिका होत्या. पोलीस तपास आणि गुन्हेगारी यावर भाष्य करणारी लक्ष नावाची मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर सुरू झाली. 2010-11 मध्ये सुरू झालेल्या या मालिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. पोलीस क्राईम ब्रँच घडलेल्या गुन्ह्यांचा कसा तपास करते यावर ही मालिका आधारित होती. अतिथी सारंगधर, अशोक समर्थ, श्वेता शिंदे यांच्या या मालिकेत मुख्य भूमिका होत्या. शोधलं की सापडतं ही नवी टॅगलाईन अस्मिता या झी मराठीवरील मालिकेनं प्रेक्षकांना दिली. अस्मिता या तडफदार हुशार लेडी डिटेक्टिव्ह असणाऱ्या मुलीवर आणि तिच्या समोर येणाऱ्या वेगवेगळ्या केसेसवर ही मालिका बेतली होती. मयुरी वाघने साकारलेली अस्मिता आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. एक प्रख्यात बिल्डर अचानक गायब होतो. त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी सुरू केलेला तपास, त्याची तरुण पण संशयास्पद बायको आणि एक प्रामाणिक पोलीस इन्स्पेक्टर यांच्यावर बेतलेली 100 डेज ही मालिका अल्पावधीतच हिट ठरली. झी मराठीवर प्रसारित झालेल्या या मालिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकलीच. मात्र आजही ही मालिका इंटरनेटवर आवर्जून बघितली जाते. फक्त 100 भागांची असलेल्या या मालिकेत आदिनाथ कोठारे आणि तेजस्विनी पंडित यांनी काम केलं होतं. आदिनाथनं साकारलेल्या प्रामाणिक इन्स्पेक्टर आणि तेजस्विनीने साकारलेली चलाख राणी आजही सगळ्यांच्या लक्षात आहेत. तर या होत्या मराठी टेलिव्हिजनवरील गाजलेल्या डिटेक्टिव्ह सिरियल्स. अशा कोणत्या डिटेक्टिव्ह मालिका तुम्हाला आवडतात आणि यापैकी कोणत्या मालिका पुन्हा सुरू व्हाव्यात असं तुम्हाला वाटतं हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीचे असेच अपडेट मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज. डाउनलोड द Z5 ऍप नाऊ.